अगं हॉटेलमध्ये राहून कुठं भांडी घासून पोट भरल का सांग बरं. अगं इथं रात्रीपासनं लेकरं आम्हाला जमवायला लागली होती आणि लेकरं सारखीच म्हणते ती अजून ताय कशी ना, मम्मी कुठं गेली, काय करायचं आहे. लेकरं 17 प्रश्न विचारायला आली होती. सगळं अवघड होऊन बसले राव इथं. आणि अजून तुला काळजी नाही घरी यायची, अवघड झाले सगळं. आता लेकरं मी रात्रीची 2-3 दोसरा काढला पोरानी, तशीच झोपवली ती घरात. आणि कालवंतर काय खाईना ती, नुसतं दूध प्यायला पाहिजे म्हणते ती. दूध पण पिले तर दूध नको आहे म्हणते ती, आम्हाला काहीतरी अंड्याच्या पोळ्या करून द्या म्हणते ती. मग आता लेकरं उठल्यानंतर आता भुकाच्या पारी लेच दमवणार आहे ती. म्हणून बघा आता सकासका पारी चूल पेटवली राव. काय करायचं, चूल पेटवल्याशिवाय आहे काय. लोकांची चूल पेटवली, धाड 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 जाळ घातला, करणार तरी काय. हिला काळजी नाही, धड लेकरायचीसुद्धा काळजी नाही. बघा काय करायचं, हॉटेलमध्ये जाऊन कुठं जाऊन भांडी घासून कुठं पोट भरतं का. आता तवा ठेवला बघा मी. आणि लेकर म्हणली ती मिठाचीच पोळी करा, कारण काय चटणी टाकली की पोरं खातच नाही ती, कारण काय ले तिखट खायची सवय नाही पोराशनी. असं झाले आणि पोरं ताईला मम्मीला सोडून कधीच राहिली नाही ती. काय खरंयस. आणि ही बाहेर गेली आहे रुसून, ती पण बुटासाठी. आता तुला वाटलं पाहिजे लहान आपली लेकर आहे ती, आमच्यासाठी राहू दे, पण लेकरांसाठी वडील तर माघारी आहे. विनवणे केल्या तरी तू माघारी येत नाही, म्हणजे तुझं मन किती कठोर आहे. हिथं माझा हाल किती लावली तर, तू काय आपली रस्त्याने फिरते, कुठं ओळख होईल तर खाती आहे. आणि इथं लेकराला कोण सांभाळायचं, लय मोठा प्रश्न झाला आहे. आता तवाही गरम झाला का, आधी बघावं लागेल. इतका वैताग आला आहे राव, हे जीवन नकोस व्हायला लागलं आहे. आणि लेकरं उठली की काय सोचू देत नाही ती, लगेच खायलाच द्या पाहिजे म्हणजे. आता उजाडले बघा, आता लेकरं तर अर्ध्या पडत असताना उठतीली. तवर म्हणलं ह्या लेकराशनी आपण अंड्याची पोळी मस्तपैकी करून ठेवायची, अजून शान घाण सगळं काढायचं आहे, पुन्हा म्हशीचं दूध काढायचं आहे, जनावराला मुरघास ठेवायचं आहे, शेरड्याला वैरण टाकायची आहे, कितीतरी काम आहे ती. बघा ही कोंबड्याचं बघावं लागतं आहे, सगळं घरदार सगळं बघावं लागतं आहे, ही परिसरसुद्धा स्वच्छ ठेवावं लागतो आहे. काय करणार तर, एकटा माणूस आम्ही दोघंजण किती पळपळून पळणार आहे. काय करायचं, निलेश भाऊ आता मोडायचं म्हटलं हुदी दमानं. इथनं आपलं किती वरचं शेत आपलं 1-1.5 फूट आहे, मग 5 मिनटाचं काम आहे. त्याला म्हटलं तू सकाळपारी जा, मी इथलं बघतो सगळं, आणि ती सगळं कोथळ्या लावून टाक म्हटलं. नाहीतर ही रानात असं मोडायचं मोडायचं म्हणून आठवडाभर आपला जाईल आणि कडबं तळल. कडबं लय तळलं की तुम्हाला माहीतच आहे कसं होतं आहे ती. कडबं जर लय तळलं तर घोळ होतो आहे. कशाचा घोळ होतो तर तुम्हाला सांगतो, पाला पडला की पण ट्रॅक्टरात टाकला की अजून लयच घोळ झाला. बघा असं आहे, बघा हे तेल ओततो, बघा हे तव्यात तेल पण ओतलं पाहिजे, तेल तापलं पाहिजे ना. तेल ओतल्याशिवाय तर पोळी कशी होईल सांगा बरं तुम्ही. मी का कधी पोळ्या केली त्या का सांगा बरं, तरी पण हा करायचा प्रयत्न करतोय. तेल 4 अंड्याची पोळी करतो, चौघाला 4. आम्हाला काय बाकीचं कांदोनी करून झुमका करून खाणार नाही, पण लेकरांसाठी तर करावं लागतंय. तेल असं पसरावं लागतंय लांबला, नाही तर पुन्हा ही मग निघणारच नाही यातली अंड्याची पोळी, उलटी कशी होणार. लय काम अवघड आहे ओ, लय काम अवघड आहे माझ्या जीवाचं. या दोघींनी हाल लावलं, पुनमुती ती वयस बरं होतं, लेकराला तर सांभाळायचं होतं, ध्यान ठेवत होती. आता हे लेकराला ध्यान ठेवायचं का, जनावराचं बघायचं का, दूध घालायचं. टाकली बघा पोळी, काय करायचं, लय हाल चालले होते बघा. हे मला माझ्या जीवनात बघा हे पहिल्यांदाच असं मोठं संकट आले बघा. ह्याच्या आधी मला संकटच नव्हतं बघा, म्हणजे माझ्या आयुष्यात म्हणलं तर पहिलं संकट आले बघा. कारण का मी हातानं लेश करून खाल्लं नाही बघा, तरी पण आता ही करायची वेळ आलेली.
माझी आई असती ना तर ही वेळ आली नसती. आईची जागा कोणच घेऊ शकत नाही. आई ती आईच असती. म्हणजे आईचं महत्त्व किती आहे. आता ही लेकरंसुद्धा 2-3 दिवस माझ्यापाशी राहिली. पूनमचा थोडाफार आधार होता तिच्यामुळं राहिली. पूनम पण गेली तिला शोधायला. आता हिम्मत तुझी आहे ना तर तिला शोधून आण. अगं लेकरं बाळं हिथं बघायची. आम्ही शोधून आणली असती तर तू गेली. करणार तरी काय. लय म्हणजे लयच कुठं झाला आहे राव. ही जिंदगीमध्ये असं दिवस कधी येऊ नये. ती एकला राहिला असतो तर लय बरा झाला असतो. काय करायचं. आता ही पोळी उलचा लागते बघा. सगळी कोण ही चिटकूर कुठं बसलंय का आहे. अहो आयुष्यात ही पहिल्यांदा असं संकट आले. हवा ही पोळी बघा उलाटली बघा पोळी. मला सुद्धा जमली का ना मित्रांनो सांगा बरं. तसं पोरांना मी कमी पडू देणार नाही. अंड्याच्या पोळ्या आपल्या कोंबड्या घरच्याच आहेत या. पोरांनी किती पण अंडी खाऊ द्या. मी हाही कमी पडू देत नाही पोरांना. पण जरा आता अंड्याची पोळी करापली बघा. बघा करपू द्या. करापली तर करापली. पण लेकरं उपाशी मारायची नाही. दूध आहे मसरांचं कचकाटून आणि ही अंड्याच्या पोळ्या किती पण खाऊ द्या. कारण का आता मिठाची तर पोळी केली. कारण का लेकरं घरातनं बाहेर आली की आबा आबा आम्हाला अंड्याच्या पोळ्या द्या. म्हणून मग आम्ही त्यांना पोळ्या करून देऊ ठेवली बघा. आता उठली की दादा का असतीली मस्तपैकी तोंडही धुवून आंघोळ्या काढल्या की त्यांना पहिल्यांदा बघा आज अंड्याची पोळी द्यायची. काय करायचं. इतकं माझं आमच्या दोघांचं हाल लावली तर लय अवघड. शेतीतला पसारा आणि हे लेकरांचा पसारा आणि ही कामं बघून हिने मुद्दाम आमचं जिरवायचं ठरवलं. पण आम्ही सुद्धा डगमगत नाही. पण तुला शेवटचं सांगतोय. तू लवकर पूजा माघारी ये. इथं आमची लय आपदा उठायला लागली. आलं का लक्षात. तुला वारंवार सांगतो या तर तू ऐकतच नाही. कसं असतं माहीत आहे का. शेवटी जर तू नाही आली तर ह्याचं परिणाम लय भोगावं लागते. अगं लेकरांच्या मनावरती सुद्धा परिणाम व्हायला लागलाय. आबा मम्मी कुठे गेली. ताई कुठे गेली. कधी येणार आहे परत. अगं मला सारखं प्रश्न विचार केली. मी त्यांना काय उत्तर देऊ. हां का त्याला आई नाही असं सगळं सांगून टाकू का मग. आणि काय मी बोलत बसू नको. हॉटेलवाड्यातल्या ते माणसाने सांगते मला हाकलून दिलंय. अगं तुला मी हाकलून दिलोय मी का. हां बूट घाल नाही तर इथनं घराच्या बाहेर हो असं म्हटलं होतं. सगळ्या गावात तमाशा सांगत बसते. तुला काढायला पाहिजे की. आणि पूनम तू मागं जाते अशी एकटी कुठे बी फिरू नको. कुठे बी शोधू नको. तिला फोन लाव. नाही फोन उचलना तर तिच्या नातेवाईकांच्या घरी जा. मी इकडून फोन लावला तर म्हणजे नाही आली. तू नातेवाईकांच्या घरी सगळीकडे जा आणि तपास काढून ये. कशी सापडत नाही बघूच. आणि लवकर माघारी या. लेकरं तुझी वाट पाहती ती. अगं ही लहान लेकरं आहे ती. लहान लेकराची तर काळजी घ्या. इथं बघा मला होतंय का. किंवा ही पोळी करापली राव. करणार तू काय. इथं करपी ना करणार सारो का. काय करायचं. करापली बघा हो पोळी. तशीच चारो. लवकर माघारी परत ये. आता मला पुन्हा वारंवार सांगायची वेळ येऊ देऊ नको. आणि पूनम तू तिला शोधून आणच.